नमस्कार सर्वांना, कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक? तर मी जयश्री आपलं सगळ्याचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आणि जयश्रीच्या किचनमध्ये आपलं सगळ्याचं स्वागत आहे. तर आता मी ना संध्याकाळची वेळ आहे, सोनू पिलू गायू पण आहे तिथं बसलेत, हीटर लावून दिलंय. थंडी एवढी नाही पण आपलं रूम हीटर गरमसाठी लावून दिलंय आणि मी पण कामरून घेतलंय ही हाय शॉल वगैरे. तर चला, आणि एक वस्तू एवढी खाऊ वाटत होती दाजीना म्हणलं आणून द्या. आता मी भांडी घास असतो त्यांनी का नाही, म्हणजे जसं टाइम भेटलं थोडंसं त्यांनी आणून म्हणजे दरवाजात आतल्या साईडला ठेवून गेलेत निघून. तर चला तुम्हाला दाखवते, खूप म्हणजे खूप आठवण येते त्या वस्तूची. इकडं आपलं गाव सोडून आलं की आपल्याला खूप म्हणजे इकडचं आपल्याला खाण्याचं आवडत नाही आणि आपलं चवीचं तिकडचं जी वस्तू असते इकडं भेटत नाही, आणि भेटली तरी चव नसती त्यात. आणि चला मी सांगते, आणि खूप महाग असतं घेतलं तरी पण चव नसती, असू द्या पैसे गेले तर 1-2 रुपये पण चव नसती बिलकुल. तर काय वस्तू आहे नक्की सांगते तुम्हाला. दाखवायच्या आधी का नाही तुम्हाला एक गोष्ट सांगते, मला ताई खूप म्हणतात की त्या दिवशी मी शॉर्टमध्ये टाकलेलं ना, मग किती खेळायला लागलेत तिघं पण, खूप मस्ती करतेत, लांब बसलेलेत, रूम हीटर लावलाय, हाय ठीक गरम आहे. आणि मग की मोमोज रेसिपी टाकत आहे, मोमोज चटणी हो नक्कीच टाकते तुमच्या सर्वांसाठी, रेसिपी लवकरच टाकणार आहे. आणि मी आता 2-4 दिवसापूर्वी ना, असा 8 दिवस झाले असतेली, मी 1000 मोमोज विकलेत. म्हणजे बघा, असंच मी व्हिडिओ बनणार होती पण ती ना मला लवकर द्यायचं होतं, 2-3 तासामध्ये मला होतच नव्हतं. खूप म्हणजे मोमोजमध्ये खूप वेळ लागतो पण खूप टेस्टी. तर कुणीतरी सांगितलं की मॅडम खूप चांगलं मोमोज बनवते, तर माझ्याकडून ऑर्डर आलेलं खूप आलेलं, पण मी म्हटलं मला नाही होणार, पण खूप रिक्वेस्ट केल्या का नाही मी तेवढं बनवून त्यांना दिलं, पण 1000 विकलं. मी त्या 1000 काय घेतलं तुम्हाला नक्कीच दाखवीन. तर चला आता काय दाखवणार होती वस्तू ती बघून घ्या. आपल्या गावाकडे आज खूप दिवसाने मिळले ते आपण आनंदीने खाऊ. चला हे बघा, हे आहे, मी परत दाखवते तुम्हाला, साईडला ठेवते काय काय आणलंय पहिलं बघून घेऊ आपण. तर ही बघा, हे आहे फुलकोबी, 2 फुलकोबी लय आवडतात बरं का, लय म्हणजे कुठल्या कुठल्या पद्धतीने बनवायचं ती पण सांगते. मोमोज सारखं त्याला पण उकडून घ्यायचं, मग खूप टेस्टी लागते. आणि काय नाही थोडंफार म्हणजे भाजी मिळाली नाही, मी फोनवर आता बोलते, ती म्हटल्या दुकानच आणून देतो तुला आणि खात बस. ही काय आहे, बटाटा आहेत, कांदा आहेत आणि लिंबू आहे आणि अदरक. ही बघा 4 वस्तू भेटलेत, टमाटर वगैरे काही भेटलेलं नाही. दाजींचं असंच असतं, आता संध्याकाळचे 7:30 वाजलेत, भाजी नसती बरं का, अर्ध्या तासातच भाजी गुम होती इकडं. तर काय भाज्या आपण काढून घेऊ सकाळसाठी. ही आणि वटाणा, हिरवा वटाणा आहे का नाही आपल्याकडे, किती रुपये किलो झालाय मला सांगा बरं का. कारण ही बघा मी कितीला आणलं, इकडं स्वस्त होते पण मऊमध्ये आहे ना MP मध्ये 7 आणि 8 रुपये किलो बनतो बरं का, 10-15 रुपये किती पण खावा इतकं हिरवी मटर. जेव्हा राजश्री आली होती ना, मी 4-4 5-5 किलो खाऊन खाऊन थकायचो आम्ही. तर चला एवढ्या भाज्या पण सकाळसाठी काढून घेतल्या. तर तुम्हाला कोणती एक वस्तू आहे ती दाखवायची आहे ना. तर ही बघा, स्वीट कॉर्न आहे, खूप म्हणजे खूप ह्याच्यावर जीव आहे बरं का. म्हणजे मका घेतला नाहीत ना आपण तर कणस बिलकुल टेस्ट नसतो आणि भेटत नाही. इकडं म्हणते ती 20-25 रुपयाला एवढा साथ देईल पण भाजून, ती पण किती दिवसाचं असते मग ती चुलीवर भा म्हणजे त्या हिस्तूमध्ये भाजून देणार, त्यामुळं का नाही. ही भेटतं पॅकेट, ही 1/2 किलोचं आहे, 500 ग्रॅमचं आहे बघा, हां 1/2 किलोचं आहे. मग ही आम्ही असं 1/2 किलोचं 1 किलोचं घेऊन येतो. मग आता थंड आहे ना, थंड आहे त्याच्यासाठी घेऊन आलो आहे. तर खूप म्हणजे असं ना दाजींना खूप आवडतं आणि आम्हाला पण हे खूप आवडतं. चला आपण आता ह्याला मी कशी फ्राय करते, आता आमच्या आज पार्टी आहे बरं का, तर नक्कीच खायला या तुम्ही पण. आणि थंडी पावसात खूप छान वाटतं ना खायला. तर चला जी पार्टी म्हणू आपण, कशी भासते बघा. मी तर मी कापून घेतले बरं का, बघा फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे फ्रीजरमध्ये, तर पूर्ण असं हे झालेलं आहे हे बघा. कसं आहे ना, खूप आवडते बरं का, हे स्वीट कॉर्न आहेत आणि 1/2 किलोचं पॅकेट आहे. ही बघा चला भाजू आपण फटाफट, गरम गरम भाजून गरम गरम दाजी असतवर पार्टी शार्टी करून घेतो आम्ही तिथं हीटरपाशी बसून. पण मी एक गोष्ट सांगू का,
दाजीना आम्ही कधी सोडून खावा, मी खात नाही असं जेवण वगैरे, पण दाजी खूप खवत आहेत, तुझी तब्येत खराब असते ना आणि असं, आणि त्यांचं काही टाइम टेबल नसतं ना, त्यामुळे मला खूप म्हणजे ती हे करतात, मग मला खावंच लागतं, दुपारी 4-3 काय त्यांचं टायमिंग नसतं, त्यामुळे मला खा म्हणतात, गॅस वगैरेच स्टार्ट होईल तुझं, तू खात ना, तर आम्ही ती याच वाट, आता पण बघा कधी 9-10 त्यांचं काय टायमिंग नसतं कधी, त्यामुळं ना त्यांचं वेट, कधी चहा पे बनवून आपलं मन झालं की प्याचं, आणि ती येतेली आपण बसू वाट बघू असं कधी नसतं बरं का दाजींचं, कधी टाइम भेटतं नाही भेटत त्यांना, त्यामुळं ना आपल्या मुलांच्यात या आपल्या पुऱ्या फॅमिलीत बसून कुठला प्रोग्राम एन्जॉय करू, या खाण्यापिण्यामध्ये एन्जॉय करू, संध्याकाळचं लवकर हवं असं कसं नसतं त्यांच्या ह्याच्यामध्ये, त्यामुळं आम्ही काय पार्टी मनवली काय केलं तर आमचं मलाच म्हणते तुमचं तुम्हीच करत राहा, त्यामुळं त्यांना काय टाइम भेटत नाही, भाजी बघा कशी भेटली, मी नाही गेली गायूबद्दल नाही जात, आता म्हटलं तुला दुकानच आणून देतो असं म्हटलेत, तर चला आपण भाजू, तर चला मी गॅस ऑन करते, केला थोडंसं पहिलं, एवढं मीठ टाकते, ही बघा हे मीठ टाकते एवढं, आणि एवढं टाकलं का नाही, त्याच्यात मी आता टाकते थोडंसं ऑइल, तर वाटीमध्ये ऑइल ऑलरेडी ठेवलेला आहे, तर ही बघा मी एवढं ऑइल टाकते, आणि म्हणून का नाही ह्याच्यात लाल मिरची पावडर टाकू शकता, आणि मी आता टाकणं झाले कारण का पिलूच्या तोंडाला ना खाले आले जिभेवर खूप, आणि त्याच्यासाठी मी टाकणं, आणि आपण आता स्लो गॅसवरच करून किंवा आता थोडंसं मी हाय फ्लेमही केलं आहे वाढवलेलं कमी केलं, आणि हळूहळू असं फ्राय करून घेऊ, आणि जी बघा नुसतं ह्याला चांगलं पिकी फ्राय करून घ्यायचं, ठीक आहे काय, हे चाट मसाला आहे, ती कधी वापरायचं नक्की सांगेन, आणि भाजून घेऊ असंच भाजून घेऊ, पण मी तर थोडीशी ना लाल मिरची पावडर टाकली खूप टेस्टी होती खूप, पण आता वेगवेगळं कशाला भाजायचं, गायी कशी जाते लवकर पडते, त्यांची चालले एन्जॉय तिकडं खूप मस्ती तिघांची, तर चला भाजते मी, तर आधी मध्ये फिरवत राहा बरं का, बार बार अशी फिरवायचं, ती तर सगळ्यालाच माहित आहे आपल्याकडं, ती अमेरिकन आहेत ही बघा गोड आहेत, आधी मध्ये तुम्ही फिरवत राहा बरं का, आणि ती तर सगळ्यालाच माहित असेल आपल्याकडं तर असते तीच, मका चांगली चांगली खायला इकडंच भेटत नाही आपल्याला, तर का नाही ह्याला आपण 5 मिनिटं अशी फिरवून घेतले तरी चालते भाजून, कारण ही लगेच पकतेत, आणि तरी पण मी ही 10 मिनिटं झाली, मी आता भाजून घेतलेत म्हणजे त्यांना कढईत, आणि हे आता मी ह्याच्यात घेते दाजी नाहीत आता सुनू पिलूला घेते, आपण 5 मिनिटं सुद्धा ह्याला फिरवून घेऊ शकतो फक्त कढाईमध्ये, ती लगेच काय फ्राय होते, पण मी आता 7-8 मिनिटं झाली ह्याच्यात फ्रीज म्हणजे फ्रीजरमध्ये ठेवलेलं पाणी होतं ना त्यामुळं, तर आता ही व्यवस्थित बनलेलं आहे ह काही असं, तर चला मी काढून घेते ह्या 2 कटोरीत, तर बघा मी हे 2 कटोरीत काढून घेतलंय, ही चाट मसाला आहे ना थोडंसं टाकून घेते त्या म्हणजे सोनू पिलूला खातेत आवडतं, आणि आता गायीला उद्याच म्हटलं की पोटात दुखल तिच्यासाठी दुसरं काहीतरी आता मी त्यांच्यावर देते खायला, तर चला चाट मसाला टाकून घेतलं मी, पार्टी करणार आहे त्याच्यासाठी ना, आज आमची पार्टी कशी वाटते नक्की सांगा बरं का व्हिडिओ बघून कमेंटमध्ये, तर चला भाज्या पण सोलून घेते हीटरपाशी बसून, आणि ह्या 2 वाट्या आहेत ना आता दोघांना घेतलेत गरम गरम वापण यायला लागले, सुंदर पण वाशी होती, खुशबू खूप छान यायला लागले, तर खायला नक्कीच या, आणि खूप दिवसात आणलेत बरं का ही, आणि दाजीच्या पसंतीचं आहे मग दाजीला का नाही अशी वस्तू खूप दिवसात आणलं ना, ही तुम्ही पण करत असाल ना माझ्या दाजींना माझ्या काकांची वाट बघत असाल ना तुम्ही पण, तर तशीच मी आज वाट बघते, खवळलं तरी गरम झालं तरी होऊ द्या म्हणते काय नाही, तर ती म्हणते की मला काय भेटलं नसतं का, आणलं नसतं खाल्लं तर खम टाकला टाकाय पाहिजे होतं, काय गरज होती इतक्या उशीरपर्यंत बसलीस, तर असं म्हणणार मला, तरी ऐकून घेते, तर काय नाही खूप दिवसात ना आणल्यानंतर मन नाही होत ना सोडून, खूप जीव आहे त्यांचा खूप म्हणजे खूप, कारण असं आपल्याकडचं हिकडं भेटणं खूप म्हणजे भेटतच नाही कुठली वस्तू, तर चला तुम्ही पण खावा आता भाजी काही करते गायूला, ह्याच वाट्यात 2 आहेत ना तिला पण काहीतरी घेते खायला, ह्याच्या संगतीलाच तिघांना पण घेऊन जाऊन चारते बरं का, तुम्ही पण आपल्या मुलांना चारा आणि मला पण नक्कीच तुम्ही पुढच्या वेळी चारा, तर भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये, आणि थंडीमध्ये प्रिकॉशन घ्या, आणि धन्यवाद सर्वांचा.